देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। राहुरी तालुक्यातील मानोरी या गावाचा प्रमुख जिल्हा मार्ग 26 क्रमांकाच्या रस्त्याची अवस्था ही अतिशय बिकट झाली आहे। या रस्त्याचे काम हे लवकरात लवकर तातडीने व्हावे, तसेच हा रस्ता अनेक वर्षापासून झालेलाच नाही। या रस्त्याला कमीत कमी 1000 लोकवस्ती आहे, अशी माहिती या रस्त्याच्या मार्गाने जाणाऱ्या ग्रामस्थांनी सीएनआय महाराष्ट्र चॅनलला दिली आहे। हा रस्ता राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर असून दोन तालुक्यांना जोडणारा अतिमहत्वाचा मार्ग। या मार्गाने देवळाली, प्रवरा, टाकळीमिया, महाडूक सेंटर मार्गे श्रीरामपूर जाणारा एकमेव रस्ता आहे, परंतु हा रस्ता मानोरी ते खेळे वस्ती आणि धुमाल वस्तीपर्यंत रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट असून ग्रामस्थांनी त्या संदर्भात पत्र पाठवून अनेक पत्रकारांनी बातम्या घेऊन हा रस्ता झालाच नाही। या रस्त्याला अनेक राजकीय पुढारी सुद्धा राहतात, त्यांच्या वस्त्याही याच रस्त्याला आहे। जर हा रस्ता झाला नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष यांचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शिवाजी थोरात, संपत थोरात, केबी उर्फ पापाभाई शेख, कमालभाई पठाण यांच्यासह आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। मीडिया प्रतिनिधी अमीन शेख, सीएनआय महाराष्ट्र न्यूज, ब्युरो चीफ, अहमदनगर। आठवत का कधी झाला? पण झाला चांगला झालाच नाही का? नीट झालाच नाही। किती वर्ष झाले असतील आजी? जाणत राहत नाही। आता हा रस्ता कसा आहे पुढं? असेच खड्डे आहेत, पुढं तर लय खड्डे आहेत। पुढं लय खड्डे आहेत? इकडे पुढं लय खड्डे। आजी दवाखान्यात जायचं असतं, तुम्ही कसे जाता मग? अरे देवा, कसे आता चालायची पंचायत। हा तर हा रस्ता व्हायला पाहिजे का मग? हा मग नीटच व्हायला पाहिजे रस्ता। इकडे किती लोक राहते आजी? किती काय राहते? किती कमी? हा लांबवर लोक आहेत, लांबवर आहेत। मालून जे मानोरी रस्ता हा मध्ये 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि तो श्रीरामपूर आणि राहुरीच्या बॉन्डरीवर आहे। श्रीरामपूरचे आमदार आणि राहुरीचे आमदार दोन्हीच्या मध्ये जे रस्ते असल्यामुळं त्या रस्त्याकडे त्या कोणाचं लक्ष नाही। गेल्या 20 वर्षात त्या रस्त्याचं काम झालेलं नाही आणि असं माहिती मिळाली का त्या रस्त्याचा निधी दुसरी परस्पर लाटलेला आहे आणि सो आम्ही आंदोलन केले, मंत्र्याला निवेदन दिलं, आमदारला दिलं, श्रीरामपूरच्या आमदारला दिलं, राहुरीच्या आमदारला दिलं, माजी आमदारला दिलं, सर्वांना निवेदन दिलेलं आहे, तरी या रस्त्याचं कोणी लक्ष देत नाही। निवडणूक आली मग तिथे एक बोर्डला लावलेला आहे, तिथं त्या बोर्डचा तिथं राहिले, त्या निवडणूक आश्वासन दिलं आणि रस्ता झाले नाही। आम्ही स्वतः त्या रस्त्यावर पडलेलो आहे आणि असे कित्येक अक्षर तिथे रस्ते झालेले, रस्त्यावर गुडघे उडले, खड्डे झालेले आहे। मग ह्या रस्त्यावरनं तुम्ही कधी पडलात? आम्ही या रस्त्यावर आत्ता एक महिना झाला पडलेलो। तुम्ही प्रशासनाला काय सांगू शकाल? आम्ही प्रशासनाला नोटीस दिली, बांधकाम खात्याला सर्व दिलेले पत्र केले, बांधकाम खात्याला दिले, सर्व अधिकाऱ्यांना माहिती दिलेली। ओके, असे पुष्कळ ॲक्सिडेंट होतात असे। राहुरी कारखान्याचा माजी चेअरमन रामदास पाटील धुमाळ, दादा पाटील इंगळे, DY वने हे सुद्धा तीन लोक ह्या रस्त्याला राहतात। ते आता कायलसवासी दोन चेअरमन झालेले, एक चेअरमन आहे, तर त्यांचं ह्या सध्या या रस्त्याकडे लक्ष नाही दिलं। आडाव, मी ह्या मानोरी गावचा रहिवासी असून ह्याच्या रस्त्यावरती 5-10-20 वर्ष झाली। 20 वर्षापासून या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे, जाताना अक्षरशः लोकांची कंबर ढिले झालीत, गाड्या खिळखिळ्या होऊन गेल्यात। कुठली गाडी आता जायचं आपल्याला? कसं जायचं? या गाड्यांचा लायकीचा रस्ता नाही आहे का? नाही। काय वाटतं तुम्हाला, हा रस्ता झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झाला जायला पाहिजे। हा कसा रोड आहे? रोड तर खराब आहे पाहिजे। नमस्कार प्रेक्षक, आज आपण या ठिकाणी राहुरी तालुक्यामधल्या मानोरी गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। या रस्त्याची दयनीय अवस्था बघण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलेलं होतं की खेळेवस्ती ते मानोरी हा जो
3 किलोमीटरचा नसून फक्त 2-2.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था जर बघितली तर गाडी खिळखिळी झालेली आहे, लोकांचे कंबरडे मोडलेले आहेत, अशा पद्धतीचा हा रस्ता या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याचबरोबर आता आपल्याबरोबर जे आहेत त्या घाट भागातील समाजसेवक म्हणता येईल, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब धुंधारे असतील, यांच्याशी आपण या रस्त्याविषयी बोलणार आहोत. कारण ते तिकडनं येत होते आणि त्यांनी योगायोगाने त्यांनी सांगितलं की मी या विषयावर बोलू शकतो की मी आता ह्या रस्त्याची परिस्थिती बघितलेली आहे. दोन लोकप्रतिनिधी या ठिकाणी असताना सुद्धा या रस्त्याची दुरावस्था अजूनही मिटलेली नाही. बघूया आपण यांच्याबरोबरच की नानासाहेब धुंधारे ही काय प्रतिक्रिया माणूस काय म्हणतो. थांबव, सांगितलं तर पुढे जाऊ. गेले अनेक वर्ष साधारण या रस्त्याने मी पाहतो, बरेच दिवस झाले मी साधारण अधूनमधून इकडे या रस्त्याने माझं जाणं येणं होत असतं. बऱ्याच दिवसापासून इतकी दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली. इकडले जे लोक आहे कायम तक्रार करतात, लोकप्रतिनिधींकडे बऱ्याच वेळा यांनी मागणी पण केलेली आहे. नेमकी कुठं घोडं आणलं हे तर काय आपल्या सर्वसामान्य या जनतेला कळाना. तर माझी विनंती आहे की प्रशासनामध्ये इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील या खासदार असतील, तर यांनी या रस्त्याकडे का डोळे झाक केले. ही मानोरी ती खेळे वस्ती, त्यामुळे जे आमचे रोजचे जे जाण्याने जे हाल होतात दुखण्याचे काय, आता त्यानंतर आमदार साहेबांनी पण आम्हाला शब्द दिला आहे का रस्त्याचं काम मी करणार आहे, पण कधी करणार आहे त्याचं अजून काय आपण आता कुणाला काय सांगता येत नाही. आणि आमची एकच आता खासदार करा, आमदार करा किंवा मग कुणी पण करा, पण लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मी मानोरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती करतो. बघा, आपण या ठिकाणी स्वतः ग्रामस्थांबरोबर बोललो की त्याच्या रस्त्याकडे अपडाऊन करत असताना त्यांनी सांगितलं की कोणीही करा, खासदार करो या अथवा आमदार करो, परंतु कोणी का होईना आमच्या या रस्त्याचं काम करावं अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांकडून केली जात आहे. बघूया या शासन दरबारामध्ये किती दिवसामध्ये हा रस्ता होतो आहे. या रस्त्याची बिकट परिस्थिती अशी आहे की इथे मी सांगितल्याप्रमाणे की 2-व्हीलर 4-व्हीलर कुठल्याही प्रकारचं वाहन काही ठराविक अंतरानंतर पुढे जाऊ शकत नाही. आणि आत्ताच ग्रामस्थांनी सांगितलं की 2 तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे, 2 खासदार आहेत, 2 आमदार आहेत, मग दोघांमध्ये हा रस्ता राहून गेला की काय, अशीही प्रश्नावली आपल्याला पडल्याचं जाणवत आहे. CNI महाराष्ट्रासाठी